कायमच विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणारा मतदारसंघ अशी एरंडोल पारोळाची ओळख आहे. गेल्या 3 दशकांपासून प्रवाहाविरोधात जाऊन इथले मतदार मतदान करत आलेत. 1990 साली एरंडोल मधून शिवसेनेचे हरी महाजन निवडून आले. त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीच्या बाजूने लाट असताना एरंडोलवासियांनी जनता दलाचा आमदार निवडून दिला होता. 1999, 2004 आणि 2009 या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला, मात्र राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं. 2014 मध्ये मोदी लाट असताना अनेक आमदार भुईसपाट होत असताना जिल्ह्यात विरोधी पक्षातील एकमेव म्हणजेच डॉक्टर सतीश पाटील हे निवडून आले आणि 3 दशकांच्या या ऊन पावसाच्या खेळाला ब्रेक लागला तो 2019 मध्ये. 2019च्या निवडणुकीत एरंडोलवासियांनी प्रथमच सत्तेच्या बाजूने मतदान केलं. चिमणराव पाटील हे 18,000 मताधिक्याने इथून निवडून आले आणि 5 वर्ष ते सत्ताधारी पक्षातही राहिले. सुरुवातीची 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंसोबत तर नंतरची 2.5 वर्ष एकनाथ शिंदेसोबत. त्यामुळे 5 वर्ष सत्तेत राहण्याची संधी ही चिमणराव पाटलांना मिळाली आणि त्याचा लाभही पाटलांनी उचलला. याबद्दलचं उदाहरण देताना पाटील सांगतात की स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1947 ते 2019 या काळात राबवल्या गेलेल्या पंचवार्षिक योजनांचा निधी एका बाजूला आणि 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात तालुक्याला मिळालेला निधी एका बाजूला. याच सगळ्या कामाच्या जोरावर चिमणराव पाटलांनी पुन्हा एक वेळेस विधानसभेच्या मैदानात उडी घेतलीये. पण पाटलांना यंदा तिकीट मिळवणं आणि निवडून येणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. तर पाहूया चिमणराव पाटील यांच्या पुढे नेमकी कोणती आव्हानं आहेत ते लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीज मधनं. सत्तारूढ महायुतीतील शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शिवसेनेत ज्येष्ठ असून देखील पक्षानं त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवले, पण यानंतर देखील त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खंबीरपणे साथ दिलीये आणि असं असल्यामुळेच त्यांची किंवा त्यांच्या मुलाची उमेदवारीही निश्चित मानली जातीये. पण इथं चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जास्त सख्य नसल्याने गुलाबराव पाटील काय भूमिका घेतात यावर चिमणराव पाटलांचं तिकीट अवलंबून असणार आहे. याशिवाय लोकसभेचं तिकीट नाकारलेले माजी खासदार एटी नाना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील तसंच नुकतंच पक्षात आलेले माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे हे भाजपकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटीलही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. महायुतीतील 3ही घटक पक्षातील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 3ही उमेदवारांनी पूर्वतयारीला सुरुवात केलीये. तर महाविकास आघाडीतही स्थिती काही वेगळी नाहीये. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं एक सूत्र ठरलंय, तो म्हणजे ज्याचा आमदार त्याची ती जागा. आता या सूत्रानुसार ही जागा शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला सुटू शकते. या पक्षाकडूनही 2 वर्षांपासून इथं जोरदार तयारी करण्यात येते. बंडखोरी केलेल्या चिमणराव पाटलांना पाडायचंच या उद्देशानं इथले शिवसैनिक पेटलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने हे सुद्धा तयारी करतायत. तर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि लोकसभेला उमेदवारी केलेले करण पवार पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर आता इथं दावा करू लागलेत. करण पवार पाटलांना उमेदवारी द्यायची झाल्यास नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेमध्ये त्यांना या मतदारसंघातून मिळालेल्या मतांचाही विचार होऊ शकतो. हा मतदारसंघ म्हणजे करण पवारांचाच तालुका आहे, पण इथं त्यांना 22,000 मतं ही स्मिता वाघ यांच्यापेक्षा कमी मिळाली आहेत. ते पारोळा नगरपालिकेचे 7 वर्ष नगराध्यक्ष होते, तरी सुद्धा इथं करण पवार पाटलांना इतकी कमी मतं मिळाल्याने इथं आता आश्चर्य व्यक्त होते. शिवाय इथं राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून करण पवारांचे काका आणि माजी मंत्री सतीश पाटील यांचाही भक्कम दावा आहे. वेळ पडल्यास ते अपक्ष मैदानात उडी घेऊ शकतात असंही बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना भेटीसाठीचे त्यांनी कार्यक्रमही सुरू केलेले आहेत. मात्र जर करण पवारांना उमेदवारी मिळाली तर ते पुतण्याविरुद्ध रिस्क घेणार का असा सुद्धा प्रश्न उरतो. नदीजोड प्रकल्प आणि पालकमंत्री असताना केलेली कामं यामुळे सतीश पाटील यांची एक स्वतःची वेगळी अशी प्रतिमा या मतदारसंघात तयार झालेली आहे. थोडक्यात या मतदारसंघाचा थोडासा कानोसा घेतल्यास सद्यस्थितीत इथं शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील अथवा त्यांचे पुत्र अमोल पाटील, हर्षल माने किंवा करण पवार पाटील यांच्यात सामना रंगू शकतो, तर सतीश पाटील हे अपक्ष मैदानात उडी घेऊ शकतात असं चित्र दिसून येते. आता तुम्हाला काय वाटतं, पारोळा एरंडोल मतदारसंघातून तिकिटात महाविकास आघाडी की महायुतीतून कोण बाजी मारेल आणि यातील प्रत्यक्ष मतदानातून कोण विजयी होईल, तुमचा अंदाज आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.
तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.